नमस्कार, आयुर्वेदा संजीवनी यूट्यूबवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी घरगुती उपाय घेऊन आली आहे. आज मी तुम्हाला गुडघेदुखीवर घरगुती उपाय सांगणार आहे. त्याआधी माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर माझा पहिला उपाय आहे लसूण. लसूण सकाळी व संध्याकाळी 4 ते 5 पाकळ्या दररोज खाल्ल्याने गुडघेदुखीला आराम मिळतो, तसेच गुडघेदुखी लवकर बरी होती. माझा दुसरा उपाय आहे आले व हळद. यांचा चहा करून घेतल्याने सुद्धा आराम मिळतो. त्याच्यासाठी 1 कपर चहा करायचा, त्याच्यामध्ये 1 तुकडा आल्याचा आणि 1/2 चमच हळद टाकून ते पाणी उकळून थंड झाल्यावर त्याच्यामध्ये लिंबू आणि 1 चमच मध घालून ते दिवसातून 2 वेळा घेतल्याने सुद्धा गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. माझा तिसरा उपाय आहे रात्री झोपताना 1 कप दुधामध्ये हळद आणि 1 चमचा गाईचे तूप घालून घेतल्याने दररोज आपण गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. माझा चौथा उपाय आहे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे रात्री भिजत घालून ते सकाळी उठल्यावर ते चावून खावे व त्याच्यावर थोड्या वेळानंतर पाणी प्यावे. तसेच जर तुम्हाला मेथीचे दाणे चावून खायचे नसतील तर तुम्ही ते मेथीचे दाणे पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिल्याने सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीमध्ये आराम मिळेल. माझा सहावा उपाय आहे 1 चमचा हळद, 1 चमचा मध आणि चिमूटभर चुना घेऊन हे तिन्ही मिश्रण इतकं एकजीव करायचं की त्याचं एक लेप तयार करायचा आणि हा लेप आपल्या गुडघ्यांना लावायचा आणि हा लेप आपल्या गुडघ्यांना अशा प्रकारे लावायचा की तो पूर्ण आपले गुडघे पूर्ण त्यांनी लेपाने झाकले गेले पाहिजे. आणि ह्या लेपावरती 1 पट्टी बांधून घ्यायची आणि हे मिश्रण रात्रीच लावायचं, जेणेकरून ते आपल्या पायाला 7 ते 8 तास राहू शकते. व हा उपाय तुम्ही 7 दिवस केल्याने तुम्हाला आराम मिळेल.